मुंबई गोरगरिबांच्या झोपड्या रेल्वे प्रशासनाने तोडून टाकल्यामुळे येथील गोरगरीब जनता उघड्यावर पडली आहे. पाहुयात ही बातमी. मोदी सरकार म्हणाले सबका साथ सबका विकास, मात्र हे प्रत्यक्षात दिसत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे लोणंद येथील रेल्वे स्टेशन हद्दीतील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले असून अनेक कुटुंबे उघड्यावर आले असून गरीब लोक बेघर झाले आहेत. अतिक्रमण हटाव मोहीम राबवताना प्रशासनाने त्यांचा विचार केला पाहिजे होता, पण असे न करता प्रशासनाने थेट कारवाई केल्यामुळे अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. उघड्यावर पडलेल्या आणि बेघर झालेल्या या गरीब कुटुंबांना लोणंद नगर पंचायतीने न्याय दिला पाहिजे असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्या ठिकाणी आम्ही वास्तव्यास जातो, परंतु माननीय शेळकेसाहेब म्हणले आम्ही काहीतरी पर्याय काढतो, तेव्हा त्यांनी आता तात्पुरती जागा म्हणून आम्हाला तिथं कातडी बाजारामध्ये जागा करून दिलेली, तात्पुरती 10x15 आणि आम्ही आता त्या ठिकाणी तात्पुरतं पालं म्हणा किंवा झोपड्या म्हणा घालायला आता तिथं जात आहोत. आता हे सगळं आमचं सगळं घरं पाडलेत, सगळी रेल्वेवाने सगळी घरं वगैरे आमची तोडलेली आहेत आणि आता आम्हाला अजून कुठं पर्याय जागा मिळला नाही. तात्पुरता आम्हाला जागा दिला आहे गावातल्या लोकांनी, आमचे सरपंचांनी उपसरपंचांनी त्यांनी अध्यक्षाने आम्हाला जागा दिला, पण तात्पुरतं म्हणतात ते तात्पुरतं येतं तुम्ही राहा, पण उद्या आता आमचं तात्पुरतं म्हणलं उद्या तिथनं आम्हाला उठलं तर आम्ही कुठं जाणार आहे साहेब? हां, गरीब माणूस आहे आम्ही. आता त्यांना आता ती त्या जागेवर माझं असं म्हणणं की त्या जागेवर त्यांनी आम्हाला असं घरकुल वगैरे तिथं बांधून द्यावं काय, आमचा हा अपेक्षा आहे आणि आमची पोरंबाळ तिथं कायमस्वरूपी तिथं आम्ही खाईक जावं त्या जागेवर. आता काय लोकं म्हणतात ती खरा तरी जागा आहे, याची आहे त्याची आहे, पण आता उद्या समजा ती लोकं उठून सुटले आमच्या मागं तर म्हणणार आमची जागा आहे, तर आम्ही मग काय करायचं? तसं आहे ना, असं आम्हाला कळायला लागलं आता सगळीकडनं, पण आता ती आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठं ठाविक आणि कायमस्वरूप आम्हाला मिळलं पाहिजे या गावातल्या लोकांकडनं, असं आमचं म्हणणं आहे. बाकी इथे पुढे काय आमचं म्हणणं? मी भटकळी मुक्त आदिवासी संघटनेचा सातारा जिल्हा प्रमुख बोलतोय, मी अरुण कोळेकर. ही जी रेल्वेच्या आधीमध्ये घरं झालेली आहेत हे आम्हाला मान्य आहे ती, पण 2 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं नगरपंचायतला, सांगितलं होतं की बाबा अशा पद्धतीने की आम्हाला पर्याय जागा द्या ह्या झोपडपट्टीवाशांना आणि पर्याय जागेत स्थलांतरित करा कुठेतरी, पण त्यांनी कलेक्टरकडे आम्ही ते पत्र दिलं होतं, कलेक्टरने मंजूर करून ह्यांच्याकडे शिवसाहेबांकडे दिलं होतं, शिवसाहेबांनी त्याची काय अंमलबजावणी केलेली आम्हाला काही दिसली नाही आणि आज अखेरपर्यंत कुठली ॲक्शन शिवसाहेबांनी घेतलेली नाही. तर शिवसाहेबांना आम्ही परवा विचारलं की ह्याचं काय झालं, तर ते म्हणजे अजून कुठला आदेश माझ्याकडे आला नाही. मी त्यांना ह्या लोकांना म्हणलं राहण्यासाठी कुठली तरी आम्हाला एक गट नंबर सांगा, त्यात तात्पुरतं ते लोकं राहतील, तर ते गट नंबर स्वतः शिवसाहेबांनी काय आम्हाला सांगितलेलं नाही. तर आता ह्या लोकांनी जायचं कुठं? आता ज्या ठिकाणी घरं पाडल्यात त्या ठिकाणी अस्ताव्यस्त त्यांचा पसारा पडलेला आहे, ते साहित्य पडलेले, आता हे त्यांचा पोटा पाण्याचा ह्यो प्रश्न आहे आणि अस्ताव्यस्त पसारा बघून आम्हाला ते काय ती बरोबर वाटेना, लोकं भयभीत झालेली आहेत, तर त्यांना कुठंतरी ते नगरपंचायतने पर्याय जागा सांगावी आणि त्या ठिकाणी स्थायिक व्हावं. जय हिंद, जय महाराज. केंद्र शासनाच्या जागेवरचं अतिक्रमण हटाव मोहीम चाललेली आहे, त्या संदर्भात स्थानिक यंत्रणेने किंवा लोक म्हणजे समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकाच्या एखाद्या ग्रुपनी त्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात ठोस निर्णय घेऊन आणि ठोस मागणी करून लावून धरून तिचं पुनर्वसन घडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या कामी आम्हीसुद्धा सहकार्याची भूमिका घेऊ असं मी इथं जाहीर करतो. आणि भाजपचं सरकार आहे ते गोरगरिबाच्या हिताचंच काम करतं, पण अतिक्रमण हे काय हित होत नाही हे बी त्याच्याबरोबर बरोबर आहे, म्हणून कुठंतरी न्याय भूमिका घेणं आणि समन्वय साधणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनाने आम्ही प्रयत्नशील राहू. लोणंद रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या बेगरवस्ती आणि आंबेडकर नगर त्यांचं रेल्वेनं अतिक्रमण काढलं, त्या अतिक्रमाला लोणंद शिवसेनेचा
विरोध आहे. त्यांनी नगरपंचायतीने त्यांना पुनर्वसत व भांडी कुठे सगळं त्या मातीत गेलं. माझ्या पुरीला झटका येऊन पडले तिथं चेक करी होत काय केलं. डीसीपीवाल्यांनी डायरेक्टच डीसीपी लावलं माझ्या घराला. आम्ही तोडत होत तर काही ठेवलं नाही. आमचं सगळं वाटुळं केलं डीसीपीवाल्यांनी. ती वाटुळंच व्हायचं उद्या. पण माझ्या पुरीला उद्या काय झालं गेलं तर त्याला कोण जबाबदारी. तिथं झाडाखाली टाकलंय माझ्या पुरीला. चेक करी येऊन पडली. प्रशासनाने जे अन्यायकारक अतिक्रमण मोहीम राबवलेली आहे या मोहिमेचा मी लोणंद शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. यांनी या जी लोक आहेत त्यांच्या चालू अन्नामध्ये माती कालवण्याचं रेल्वेने काम केलेलं आहे. रेल्वे प्रशासनानं त्यांना पूर्वसूचना देऊन त्यांची तडजोड करून ती लोक सहकार्य करून त्यांनी त्यांची रात्रीघर काढली असती किंवा राहण्याची व्यवस्था केली असती. आज त्यांच्या चालू अन्नामध्ये रेल्वे प्रशासनानं माती कालवण्याचं काम केलेलं आहे याचा मी लोणंद शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो. तसेच लोणंद नगरपंचायतीने कृषी उत्पन्न बाजार समिती व लोणंदमध्ये खंडाळा तालुक्यामध्ये ज्या ज्या राजकीय शासकीय संस्था आहेत राजकीय पक्ष आहेत त्यांनी सहकार्य करून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही लोणंद व खंडाळा तालुका सर्वांची आहे. मी असं जाहीर आवाहन करतो की त्यांची राहण्याची व्यवस्था नगरपंचायतीने करावी. एवढं बोलून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. योग्य त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं. अन्यथा शिवसेना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन छेडेल. एवढंच या ठिकाणी सांगतो. कुठं जायचं बरं जागा घ्यायचं म्हटलं तर आम्हाला जागाच नाही काय दिले अजून. आमची सुई झालेली नाही राहण्याची. आठवर तर दादा कोणी बोलला त्याला म्हणून आठवर तर दादा आठवर तर कशामुळं काय आता कुठं जायचं आम्ही. हा कुठं सोय होणार आहे आमची काय. आमच्या पैसे आहेत काय. आम्ही कष्ट करून खाणार आहेत. कधी लिरवीचा डबा येत त्या टायमा खा बोलतो तेव्हाही आणि जेव्हा कामाला जातो तेव्हाच आम्ही पोट बोलतोय. नंतर काय ही डायरेक्ट आमची राहायची सोय करावी. तुम्हाला सांगतो फक्त आमची राहायची सोय का नाही तेवढं करून द्या. बाकीचं मला हे का रिव्हिवर असू नाही तर नगरपंच असू काय नाही. फक्त आमची राहायची सोय पाहिजे नाही ते का नाही. नगरपंचा नाही पण इलेक्शन टायमाला कुणी आले ना कुणाला मत पडणार नाही. कुठं जाणार गोरगरीब. आता आम्ही करून खाणार रोज. आम्ही संध्याकाळी करणार संध्याकाळी आणून खाणार. किती वर्ष झालं राहता तुम्ही. 70 वर्ष झालं. 5-6 डोया झाले आमची. तुम्हाला जागा दिली का.